गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट। मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं पॉलिटिकल सायन्स विषयांतर्गत प्रेशर ग्रुप अँड सोशल मूवमेंट, यामध्ये सामाजिक समूह म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये। आज आपण बघणार आहोत प्राथमिक समूह म्हणजे काय आणि दुय्यम समूह म्हणजे काय आणि त्या दोघांमधील फरक जाणून घेणार आहोत। तर प्राथमिक समूह म्हणजे काय तर बघूया। प्राथमिक समूहाची व्याख्या संकल्पना कुले यांनी अमेरिकेचे समाजशास्त्रज्ञ कुले यांनी मांडली आहे। तर ती मानवी संघटन या ग्रंथामध्ये मांडलेली आहे। कुले यांच्या मतानुसार परस्परांमधील कनिष्ठ संबंध आणि त्यांच्यातील सहकार्य या आधारावर निर्माण होणारे समूह। कुले यांच्या मतानुसार काय सांगितलं आहे, कनिष्ठ संबंध, जे काही जवळचे संबंध निर्माण होतात आणि ज्यामध्ये सहकार्याची भावना जागृत होत असते, त्यालाच आपण प्राथमिक प्रकारचे समूह म्हणू शकतो। प्राथमिक समूह हे छोट्या आकाराच्या तुलनेत त्यांच्या सदस्यांचे संबंध हे अधिक नजीकचे असतात। प्राथमिक समूह हे कशा पद्धतीचे असतात, छोट्या प्रकारचे असतात, तर त्यामध्ये छोट्या आकाराचे असून सदस्यांचे संबंध हे नजीकचे असलेले दिसून येत आहे। व्यक्तीच्या सामाजिकरण सहकरण प्रक्रियेत प्राथमिक समूह हा महत्वाचा घटक आहे। व्यक्तीचे जे काही सामाजिकरण घडून येत असते, व्यक्ती लहानपणापासून ज्या काही गोष्टी घडत लहानपणापासून ज्या काही गोष्टीचे अनुकरण करत असतो, तर त्या कुठून करत असतो, प्राथमिक समूहाद्वारेच तो आत्मसात करीत असतो। प्राथमिक समूहाच्या आधारावरच तो आपल्या जडणघडणमध्ये परिवर्तन आणत असतो। प्राथमिक समूहाचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्यामध्ये शाळा, जवळचा समाज आणि महाविद्यालय यासारखे त्यामध्ये उदाहरणे आहेत। प्राथमिक समूहामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक संबंधात प्राथमिक समूह हे अतिशय प्राथमिक स्वरूपाची भूमिका बजावते। व्यक्तीचे जे काही वैयक्तिक संबंध असतात, जसे की कुटुंबामध्ये त्याचं वावरणं किंवा चांगल्या वाईट गोष्टींचा विचार, हा याचा अंतर्भाव कुठून होत असतो, प्राथमिक समूहामधूनच असतो। आणि प्राथमिक समूह म्हणजे एकंदरीत आपण पाहावायचे झाल्यास जो संबंध अतिशय जवळचा आणि नजीकचा आणि ज्याच्यामध्ये सहकार्याची भावना जागृत होत असते, त्यालाच आपण प्राथमिक समूह असे संबोधत असतो। तर त्यानंतर बघूया आपण दुय्यम समूह। दुय्यम समूहाची व्याख्या बघत असताना फुले या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये ज्याप्रमाणे कुले या शास्त्रज्ञांनी मांडली होती, त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य दिसून येतात। जी काही कुले या शास्त्रज्ञांनी प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये सांगितली आहे, अगदी त्या विरुद्ध दिशेने दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये असलेली दिसून येतात। यामध्ये चार्ल्स कुले यांनी काय म्हटले आहे, दुय्यम संबंधाची व्याख्या करताना असे मत मांडले की समूहामध्ये परस्पर संबंध, सहवास, त्यांच्या आधारावर समूह निर्मित होत नाही। म्हणजे जे काही परस्पर संबंध आहे, जसे प्राथमिक समूहामध्ये काय होत असते, परस्पर संबंधातून सहकार्यातून संबंध निर्माण होत असतात, परंतु दुय्यम समूहामध्ये तसे न होता औपचारिकरित्या जो समूह तयार होत असतो, त्यालाच आपण दुय्यम समूह असे म्हणत असतो। दुय्यम समूहाची निर्मिती कशी होत असते, आजकालच्या ज्या आधुनिक काळामध्ये काय अतिशय दुय्यम समूहाची संख्या ही अतिशय झपाट्याने वाढत असलेली दिसून येत आहे। कारण की औद्योगिकरण आज व्यक्तीच्या अनेक प्रश्नांना सामोर जाण्याकरिता समूह अथवा संघटनांची आवश्यकता निर्माण झाली आहे। आजचे आधुनिकरणाचे युग आहे। जर आपण या आधुनिकरणाच्या युगामध्ये टिकून राहायचं असेल, तर आपल्याला त्यासोबतच चलावे लागेल। त्यासाठी काय आहे, औद्योगिकरण हे वाढत चाललेले आहे। आज व्यक्तींना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत असते, त्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या समूहामध्ये तो अंतर्भाव घेऊन एक संघ किंवा समूह तयार करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याद्वारे तो कार्य करत असतो।
पूर्वीच्या काळात कुटुंब हा प्राथमिक समूह होता. माणसाच्या संपूर्ण सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक गरजा समूहाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात होत्या. पूर्वीच्या काळात काय होत होतं की ज्या काही गरजा आहेत तो प्राथमिक समूहाच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचा, सामाजिक, आर्थिक ज्या काही गरजा आहे त्या समाजाच्या माध्यमातूनच पार करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु आजच्या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये उद्योगधंदे, संस्था उदयास आलेल्या आहेत. उद्योगामध्ये काम करताना व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे व्यक्तींना यावर उपाय म्हणून दुय्यम समूहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आजच्या आधुनिकीकरणामुळे औद्योगिकरण हे सतत वाढत चाललेले आहे आणि हे औद्योगिकरण वाढल्यामुळे जो काही संघ आहे तो संघाद्वारेच आपण मिळून कार्य करू शकत असतो. दुय्यम समूह, त्यासाठी दुय्यम समूहाची गरज पडत असते. कारण व्यक्ती हा एकटा राहून कार्य करू शकत नाही, तर त्याला समूहामध्येच राहून कार्य करावे लागत असते. तर एकंदरीत आपण पाहिले की दुय्यम समूह म्हणजे काय, तर दुय्यम समूह म्हणजे जो औपचारिकरित्या तयार केला जातो त्यालाच आपण दुय्यम समूह असे संबोधत असतो. त्यानंतर बघूया आपण प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह यातील फरक. प्राथमिक समूह हे आकाराने लहान असतात, त्यामुळे त्यांची सदस्य संख्या कमी असते. प्राथमिक समूह हे काय असतात, आकाराने लहान असतात आणि त्याच्यामध्ये नजीकता ही आढळून येत असते. आणि दुय्यम समूहामध्ये काय असते, आकार हा मोठा असतो, त्यामुळे अशा समूहाची सदस्य संख्या ही मोठी असते. दुय्यम समूहाचा आकार हा कसा असतो, मोठा असतो. जसं की एखाद्या औपचारिकरित्या औद्योगिकरणाद्वारे विविध कारखाने तयार केले जातात किंवा कंपनी तयार केली जातात, तर यामध्ये संघ हा कसा मोठ्या प्रकारचा असलेला दिसून येतो आणि प्राथमिक समूह हा छोट्या आकाराचा आपल्याला दिसून येतो. प्राथमिक समूहातील सदस्यांमध्ये घनिष्ठ संबंध असतात, तर दुय्यम समूहातील सदस्यांचे संबंध हे शिथिल तसेच अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. प्राथमिक समूहामध्ये सदस्यांचे जे काही संबंध आहे ते घनिष्ठ स्वरूपाचे असतात. जसे की आपण कुटुंबामध्ये वावरत असताना आपले संबंध हे शिथिल असतात, आपण सहजरीतीने ते बोलू शकत असतो, एकमेकांना देवाणघेवाण चालत असते आणि म्हणजे ते नकळत बनलेले असा समूह असतो. परंतु दुय्यम समूहामध्ये तसे नसते, तर ते शिथिल तसेच अप्रत्यक्ष स्वरूपाचे असलेले दिसून येते. तो आपली पूर्णतः जे काही विचार आहे तो पूर्णतः मांडू शकत नाही, तर त्याला त्या योग्यता प्रकारेच कार्य करून ते पूर्ण करावे लागत असते. थर्ड नंबरमध्ये आहे प्राथमिक समूहातील सदस्य अनेक वर्षापर्यंत एकमेकांच्या संपर्कात राहतात. दुय्यम समूहातील सदस्यांचे संबंध हे अल्पकालीन असते. प्राथमिक समूहातील सदस्य काय करत असतात, अनेक वर्षापर्यंत. जेव्हा माणूस जन्माला येतो त्या काळापासून तो समाजाच्या सानिध्यात राहत असतो, म्हणजे कुटुंबामध्ये. आधी जन्म होतो तर तो कुटुंबाच्या सानिध्यात राहत असतो, नंतर तो शाळेमध्ये जात असतो, नंतर आसपासच्या परिसरामध्ये तो वावरत असतो. तर तो लहानपणापासून मोठे होतपर्यंत तो अनेक वर्ष काळापर्यंत तो समाजाच्या, प्राथमिक समाजाच्या सानिध्यात राहत असतो. परंतु दुय्यम समूहामध्ये काय होत असते, सदस्यांचे संबंध हे अल्पकालीन असतात, तर ते प्राथमिक समूहाप्रमाणे दीर्घकालीन नसून तर ते अल्पकालीन असतात. जे विशिष्ट ध्येय साध्य होतपर्यंत ते संबंध टिकून असलेले दिसून येतात. जसं की एखाद्या कारखान्यामध्ये काम करत असेल तर ते विशिष्ट ध्येय प्राप्त होतपर्यंत, ध्येय साध्य होतपर्यंतच ते टिकून असते. त्यानंतर फोर्थ नंबर आहे प्राथमिक समूहातील सदस्यांचे संबंध प्रत्यक्ष स्वरूपाचे असते, त्याचे संबंधाला भौतिक आधार असतो. प्राथमिक समूहाचे जे काही सदस्यांचे संबंध आहेत ते प्रत्यक्षरित्या, म्हणजे जसे की कुटुंबामध्ये किंवा शाळेमध्ये आपण वावरत असतो तर एखाद्यासोबत आपण मैत्री करणार असं काही म्हणजे असं ठरवत नाही, नकळतपणे या गोष्टी घडत जात असतात. परंतु दुय्यम समूहामध्ये काय होत असते, सदस्यांचे संबंध अप्रत्यक्ष स्वरूपाचे असते, त्यामध्ये भौतिक आधार नसतो.
सदस्यांचे संबंध अप्रत्यक्षरित्या असते, म्हणजे विशिष्ट जे काही ध्येय साध्य होतपर्यंत आपण त्या संघटनेशी जुळून असतो. फिफ्थ नंबर मध्ये आहे प्राथमिक समूहाच्या निर्मिती मागे कोणताही विशिष्ट दृष्टिकोन नसतो. दुय्यम समूहाच्या निर्मिती मागे विशिष्ट दृष्टिकोन व उद्देश असतो. प्राथमिक समूहाच्या निर्मिती मागे कोणताच उद्देश नसतो. जसे की आपण लहानपणापासूनच कोणताही उद्देश समोर न ठेवता आपली जडणघडण, विचार, आचार या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून काही गोष्टी आत्मसात करतो, काही गोष्टी टाळतो. परंतु दुय्यम समूहामध्ये काय होत असते, ते म्हणजे विशिष्ट काळासाठी विशिष्ट दृष्टिकोन आणि व उद्देश असतो. दुय्यम समूहाचा काय असतो, विशिष्ट दृष्टिकोन आणि उद्देश असतो. जसे की कारखान्यात काम करत असताना की हे आपले कार्य आहे, तर ते पार पडतपर्यंत आपण इथे कार्य करणार, त्यासाठी आपण संघटना तयार करणार, या पद्धतीचे ते उद्दिष्ट असते. त्यानंतर आहे सिक्स मध्ये प्राथमिक समूह हे सहज निर्माण होत असतात, दुय्यम समूह हे जाणून बुजून निर्माण केले जातात. आपण आताच बघितलं प्राथमिक समूह हे सहज निर्माण होत असतात, आपल्याला कोणाला सांगावे लागत नाही का, नाही आपल्याला आता गट करायचा आहे किंवा समूह निर्माण करायचा आहे, तर ते आपल्याला एखाद्याचे व्यक्तिमत्व पटले तर त्याच्याशी आपण बोलतो किंवा त्याच्या आचार विचारांची देवाणघेवाण करत असतो. परंतु दुय्यम समूहामध्ये तसे घडत नसते, तर ते जाणून बुजून आपल्याला तयार करावे लागत असतात. प्राथमिक समूहातील सदस्याला आपले दायित्व हे कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण करावे लागत असते. प्राथमिक समूहामध्ये नेमकं काय होत असते, जसे की आपण कुटुंबामध्ये राहत असतो, तर जे दायित्व आहे, नियम आहे, ते आपल्याला कळत न कळत प्रतिकूल अप्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण करावे लागत असते. परंतु दुय्यम समूहाच्या सदस्यांचे दायित्व हे सीमित स्वरूपाचे असते. म्हणजे की जसं आपण दुय्यम समूहामध्ये बघत असतो की दायित्व हे सीमित म्हणजे त्याच काळापर्यंत मर्यादित असतात, ते प्राथमिक समूहाप्रमाणे पूर्ण काळ टिकणारे नसते. एट नंबर मध्ये आहे प्राथमिक समूहातील सदस्य आपल्या समूहातील व्यक्तीवर नैतिक आधारावर बंधने निर्माण करून अंकुश ठेवतात. प्राथमिक समूहामध्ये काय होत असते, सदस्य आपल्या समूहातील व्यक्तीवर जो काही नैतिक आधार आहे, आधीच्या प्राचीन काळापासून जो नैतिक आधार ठरलेला आहे, त्या आधारावर आधार घेऊन ते बंधने घालत असतात. जसे की कुटुंबामध्ये राहत असताना जो कुटुंब प्रमुख असतो तो आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो आणि आपल्यावर जी काही बंधने आहे ती घालण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु दुय्यम समूहामध्ये काय घडत असते, सदस्य अशा प्रकारे नियंत्रण न ठेवता कायद्याचा आधार घेत असतो. त्यामध्ये एखादा व्यक्ती असा आपल्याला कोणतीही नियम सांगत नाही, तर तो कायद्याचा आधार घेऊन त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत असतो. प्राथमिक समूह हे अनिश्चित काळासाठी असते. प्राथमिक समूह हे काय असते, अनेक वर्षापर्यंत चालत असते. तर प्राथमिक समूहाला अशी मर्यादा नसते, तर ती अनिश्चित काळासाठी असतो. परंतु दुय्यम समूहामध्ये हे काही निश्चित कालावधीपर्यंत असते. दुय्यम समूहामध्ये काय घडत असते, जसे की आपले आई वडील नोकरीवर असेल, तर ते कसे निश्चित कालासाठी तिथे जमा होत असतात. विशिष्ट त्यांची संघटना गट तयार होत असतो आणि तो निश्चित कालावधीमध्येच तो ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतर आहे 10 नंबरमध्ये प्राथमिक समूहात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भूमिका मांडता येतात. अशा प्राथमिक समूहामध्ये काय होत असते, व्यक्तीच्या ज्या काही सर्वांगीण विकासासाठी तो आपल्या भूमिका मांडत असतो. जसे की आपण जे कुटुंबामध्ये व्यक्ती असतात, तर त्याच्याशी संपर्क साधून किंवा जे आपले आवडीचे मित्र गट असतात त्यांच्याशी बोलून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतो. त्यांना आपल्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच जसं की आपल्याला एखाद्या नोकरीविषयी किंवा आपल्याला काय करायचं आहे याविषयी आचार विचार प्रस्तुत करत असतो. परंतु
अशा प्रकारची भूमिका दुय्यम समूहात आपण मांडू शकत नाही। अशा पद्धतीने आपण आज प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह यातील फरक बघितलेला आहे। थँक्यू स्टुडंट।